हाय फ्रेंड्स, मी निलिमा. आमचा ब्रँड न्यू शो हॉलिवूड बॉलिवूड मध्ये तुमचं मनापासून स्वागत. हॉलिवूडची सॉलिड खबर बात आणि बॉलिवूडची अंदर की बात आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या खास शो मध्ये. जंगल जंगल बात चली है पता चला है या आपल्या सगळ्यांचाच लाडका मोगली आपल्या भेटीला पुन्हा येतोय आणि ते सुद्धा थेट मोठ्या पडद्यावर. आणि तो आपल्या भेटीला येणार आहे एकदम हॉलिवूड स्टाईल मध्ये. छोट्यांच्या या फेवरेट मोगलीचं फॅन फॉलोइंग मोठ्यांपेक्षा देखील फारच आहे. पुस्तकापासून ते टीव्हीवर आणि टीव्हीवरून ते थेट मोठ्या पडद्यावर आणि मग थेट सर्वांच्या मनात पोहोचलेल्या या मोगलीच्या प्रवासावर टाकूया एक नजर. छोटीशी चड्डी घातलेला आणि एकदम बिंधास तसा मोगली खरं तर 1894 सालीच जन्माला आला. रुडयार्ड केपलिंग यांच्या द जंगल बुक या पुस्तकातून. या पुस्तकात संपूर्ण कथा या छोट्याशा मोगली भोवती रचण्यात आली होती आणि त्यानंतर तो वेगवेगळ्या प्रकारे नावारूपास आला. साली द जंगल बुक याच नावानं त्याच्यावर पहिला सिनेमा बनवला गेला. किपलिंग than the jungle book, story of the wild impenetrable jungle. I am Mowgli of the jungle, back in the night. पण तो खरा ओळखू जाऊ लागला ते त्याची दखल डिस्नीनं घेतली तेव्हाच. साली या मोगलीवर एक अॅनिमेटेड सिनेमा बनवण्यात आला आणि एकाएकी मोगली सगळ्यांच्याच परिचयाचा झाला. And the treacherous Shere Khan. जंगलात प्राण्यांबरोबर राहणारा सहज हिंडणारा मोगली काही औरच होता. त्यानंतर डिस्नीच्या अनेक छोट्या छोट्या अॅनिमेटेड फिल्म या मोगलीवर त्यांच्या सवंगड्यांवर आणि जंगल बुकवर बनवल्या गेल्या. याशिवाय या जंगल बुकची आणि मोगलीची वेगवेगळी रूपं वेगवेगळ्या पद्धतीत रूपांतरित होऊन जगभरात गेली. जपान ते रशिया सगळीकडे हा मोगली झळकला आणि बच्चे कंपनीचा अगदी फेवरेट होऊ लागला. हे सगळं होत असतानाच 90s भारतात जंगल बुक नावाची अॅनिमेटेड कार्टून सिरीज सुद्धा सुरू करण्यात आली. याचं प्रसारण दर रविवारी व्हायचं. जंगल जंगल बात चली है पता चला है हे शीर्षक गीत ऐकलं की लगेच टीव्ही समोर गर्दी गोळा झालीच म्हणून समजा. जिथे असतील तिथून मोगलीचे हे छोटे आणि मोठे फॅन्स धावत यायचे. अशी अनेक वर्ष या मोगलीनं अनेकांचे रविवार एकदम धमाल करून टाकले. मग 2003 साली डिस्नीनं द जंगल बुक 2 या पहिल्या सिनेमाचा सिक्वल काढला. जंगल सोडून माणसात राहायला गेलेला हा मोगली पुन्हा जंगलात परततो आणि एकच थमाल उडते. With new songs, when we start to move, hey honey, it ain't no joke. New friends. Animated hit झालेला हा मोगली पुन्हा एकदा आपल्याला भेटणार आहे. हॉलिवूड दिग्दर्शक जॉन फेवरो दिग्दर्शित आणि वॉल्ट डिस्नी निर्मित द जंगल बुक लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. If you can't learn to run with the pack, one of these days you'll be someone's dinner. I can't help but notice there's this strange odor. हा देखील एक अॅनिमेटेड सिनेमा असून आपला लाडका मोगली मात्र खरा खुरा असणार आहे. त्याची भूमिका नील सेठी या लहानग्या कलाकारानं साकारली आहे. त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळे कॅरेक्टर्स हे अॅनिमेटेड असणार आहे.
मेरा। How do you know that? Kid, I got ears. My ears got ears. आणि यासाठी अनेक मोठ मोठ्या हॉलिवूड स्टार्स ने आपला आवाज दिलाय. हा सिनेमा जरी हॉलिवूड मध्ये बनत असला तरी त्याची धूम भारतात फारच जास्त आहे आणि म्हणूनच हा सिनेमा हिंदीत देखील डब केला जातोय. अगर तुम सबके साथ नहीं रहोगे तो किसी का नाश्ता बन जाओगे एक दिन. त्यासाठी बॉलिवूड स्टार्स आपले आवाज देणार आहेत. लगता है यही कहीं कोई इंसानी पिल्ला है. मेरा बच्चा है. बल्लूला इंग्लिश मध्ये बिल मरे यांचा आवाज असेल तर हिंदीत इरफान खान आवाज देईल. बगीरा साठी इंग्लिश मध्ये ऑस्कर अवॉर्ड विजेते बेन किंग्सले यांचा आवाज असेल आणि हिंदीत ओम पुरी आवाज देतील. शेर खान या खलनायकी भूमिकेला इंग्लिश मध्ये इद्रिस एल्बा तर हिंदीत नाना पाटेकरांचा आवाज असेल. रक्षा या कॅरेक्टरचा आवाज इंग्लिश मध्ये लुपिता नियांगचा असेल आणि हिंदीत आवाज आहे शेफाली छायाचा. काचा आवाज इंग्लिश मध्ये स्कारलेट जोहान्सनचा असेल तर हिंदीत प्रियांका चोप्राचा. नुकताच या भूमिकेसाठी डबिंग करतानाचा आणि तयारी करतानाचा प्रियांकाचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. तुम नहीं जानते तुम क्या हो. या व्हिडिओनं सिनेमाची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. मुद्दामच ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत हा सिनेमा रिलीज केला जातोय. आणि भारतातली अशी फॅन फॉलोइंग फक्त छोट्यांपुरता मर्यादित नाहीये याचा अंदाज देखील या निर्मात्यांना नक्कीच आहे. त्यामुळे हा बिग बजेट हॉलिवूड सिनेमा भारतात एक आठवडा आधी रिलीज केला जाईल आणि नंतर तो अमेरिकेत रिलीज होईल. या सिनेमातलं जंगल जंगल बात चली है हे गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं आणि अनेकांना त्यांच्या बालपणात अगदी सहज घेऊन गेलं. हे गाणं तर हिट ठरलेलंच आहे. हा सिनेमा देखील हिट ठरणार यात काहीच वाद नाही. या व्यतिरिक्त वॉर्नर ब्रदर्स सुद्धा एक सिनेमा मोगलीवर बनवतोय जंगल बुक ओरिजिन्स या नावानं. 2017 मध्ये हा सिनेमा रिलीज होईल. हा सिनेमा येईल तेव्हा येईल पण सध्या मात्र हॉलिवूड आणि बॉलिवूड सज्ज झालंय ते आपल्या लाडक्या मोगलीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी. बॅटमॅन आणि सुपरमॅन एकमेकांसमोर उभे ठाकले ते बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन या सिनेमामध्ये. या मच अवेटेड वॉरची जगभरात चर्चा होती पण या लढाईत बॅटमॅन आणि सुपरमॅन दोघंही हरले. नाही कळलं? मग पहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. As a population on this planet have been looking for a savior. We're talking about a being whose very existence they are not telling us the truth challenges our own sense of Batman versus Superman Dawn of Justice nuktas 25 March la pradarshit zala. 2013 madhe Man of Steel ha cinema pradarshit zala त्या दिवशीच बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन या सिनेमाची घोषणा झाली आणि सिनेमा भेटीला आला तो 2016 मध्ये. हॉलिवूड मध्ये अनेक वर्ष सिनेमांचं मेकिंग सुरू असतं. त्यामुळे 3 वर्षांची ही प्रतीक्षा काही फार मोठी नाही. बॅटमॅन आणि सुपरमॅनचे चाहते कॉमिक रीडर्स या सिनेमाची वाट पाहत होते. उत्सुकता तर फारच ताणली गेली होती. एका बिग बजेट हॉलिवूड सिनेमाला प्रदर्शना आधी जे गरजेचं असतं ते सगळं पोषक वातावरण नक्कीच निर्माण झालं होतं. जगभरात चर्चा होती बॅटमॅन वर्सेस सुपरमॅनची. बॅटमॅन आणि सुपरमॅन एकमेकांसमोर उभे ठाकणार. त्यांचं युद्ध, त्यांचे हल्ले, नक्की कोण जिंकणार?
ही लढत किती चुरशीची होणार, व्हिज्युअल इफेक्ट कसे असतील, त्यांची ट्रीटमेंट कशी असेल, अशा अनेक गोष्टींवर तर्क लढवले जात होते. पहिला टीजर 8 महिन्यांपूर्वी आला तेव्हा तर या उत्सुकतेनं कळस गाठला. टूडी, थ्री डी, आयमॅक्स 3D, 4D अशा अनेक रूपात बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन अखेर प्रदर्शित झाला. अनेक भाषांमध्ये भारतात तो प्रदर्शित झाला. भारतात तब्बल 1200 स्क्रीन्स या सिनेमाला मिळाल्या. शुक्रवारी तर चाहत्यांनी गर्दी केली खरी, पण हळूहळू ही गर्दी कमी झाली. प्रेक्षकांचा भ्रम निराश झाला. समीक्षकांनी जोरदार टीका केली. मॅन ऑफ स्टील, 300, वॉचमन हे एकापेक्षा एक सिनेमे दिलेल्या दिग्दर्शकाने जॅक स्नायडरनं आत्ता मात्र प्रेक्षकांची निराशा केली. जे वाटलं त्यापेक्षा कित्येक पटीनं या सिनेमाचा दर्जा कमी होता. ना व्हिज्युअल इफेक्ट मध्ये काही नाविन्य, ना कथानकात काही दम. बॅटमॅन झालेला बेन अफ्लेक तर सर्वांच्याच गमतीचा विषय बनला. तरे तरेचे जोक बॅटमॅन वर केले गेले आणि सिनेमा साफ आपटला. जगभरातून होणाऱ्या या टीकेवर दिग्दर्शक जॅक स्नायडर कडे एकच उत्तर आहे. मला कॉमिक सारखा सिनेमा दिसला आणि तसाच मी बनवला. पण मित्रा, जॅक कॉमिकची रुची असलेल्या जगभरातल्या चाहत्यांनी सुद्धा या सिनेमाला तितकस गंभीररित्या घेतलेलं नाही. कॉमिक नसून बॅटमॅन आणि सुपरमॅनची लढाई भलतीच कॉमेडी ठरली आणि प्रेक्षकांना हसायला नवा विषय मिळाला. चित्रपटाचं यश अपयश, बॉक्स ऑफिस कलेक्शन या सगळ्या गोष्टी एका बाजूला, पण गेली 3 वर्ष उत्सुकता ताणलेला बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन हा अखेर भ्रमाचा भोपळा ठरला हे मात्र खरं. आणि आता घेऊया एक शॉर्ट ब्रेक. पाहत रहा हॉलिवूड बॉलिवूड. बॉन्ड, जेम्स बॉन्ड. जेम्स बॉन्ड सिनेमांच्या सिरीज मधला 24वा भाग मागच्या वर्षी रिलीज करण्यात आला आणि त्यानंतर एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे 4 वेळा बॉन्डची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता डॅनियल क्रेग यापुढे बॉन्ड म्हणून दिसणार नाही आणि असं झाल्यास त्यानं छाप पाडलेली ही अजरामर भूमिका पुढे करणार तरी कोण, हा एक मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आता हॉलिवूडमध्ये ही भूमिका कोण साकारेल हे आत्ता तरी सांगता येणार नाही, पण या भूमिकेसाठी आपल्याला बॉलिवूडमध्ये कोणाला कास्ट करायचं झालं तर कोण असेल? एनी गेसेस? टेक अ लुक. बॉन्ड, क्यू, 007, जेम्स बॉन्ड. असं ऐकलं तरी एक भारदस्त व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. You two do make a charming couple, though. You're both, what's the expression? गेली अनेक दशकं हे कॅरेक्टर आपल्याला भुरळ पाडण्यासाठी सिल्वर स्क्रीनवर अवतरलंय, पण आजही त्याची क्रेज काही कमी झालेली नाही. सिक्रेट एजंट जेम्स बॉन्डवर आतापर्यंत 24 सिनेमे येऊन गेलेत. आता या बॉन्डचा नव्यानं शोध सुरू झालाय. या बॉन्डला यापुढे कोण साकारणार यासाठी एक एक नावं हळूहळू पुढे येत आहेत. नुकतंच बॉलिवूडच्या लाडक्या डॉननं म्हणजेच बिग बी अमिताभ बच्चन यांनी बॉन्ड लुकमध्ये एक फोटो शूट केलं आणि कमालीच्या हँडसम दिसणाऱ्या या बॉन्डला बघून डॅनियल क्रेगही फिका वाटू लागला. बॉलिवूडचा हा शहनशहा बॉन्ड म्हणून एकदम सूट होतोय. पण अजून बॉलिवूडमध्ये असे कोणते हँडसम हंक आहेत जे बॉन्डची भूमिका अगदी व्यवस्थित साकारू शकतील ते जरा पाहूया. आम्ही काही बॉलिवूड हिरोजची नावं काढली आणि ते बॉन्ड पटांसाठी कसे फिट असतील त्याची तुलना केली. यात पहिलं नाव निश्चितच आलं ऋतिक रोशनचं. बॉलिवूडचा ग्रीक गॉड, त्याचे चार्मिंग लुक्स, परफेक्ट बॉडी आणि डॅशिंग अंदाज हा बॉन्डसाठी लागणाऱ्या मूळ गोष्टींसाठी पुरेसा आहे. त्यात त्याच्या क्रिश, धूम 2, बँग बँग
या सिनेमातून त्याचा ऍक्शन सीन्स आणि फायटिंगची झलकही आपण यापूर्वीच पाहिली आहे. दिल दी गल मैं दसा ते दसा फिर किन्नू. आणि हो, आणि याशिवाय एखाद्या बॉन्ड स्टाईल मधला सूट ही सहज कॅरी करू शकेल हे अजून एक सबळ कारण आहे की ज्यामुळे ऋतिक बॉन्ड म्हणून उजवा ठरतो. बंदे हैं हम उसके. यानंतर पुढचं नाव आहे ते परफेक्शनिस्ट आमिर खानचं. उम्मीदों के सूरज. त्याच्या भूमिकांचा सखोल अभ्यास, त्याची चिकाटी, यामुळे बॉन्ड साकारणं आमिरसाठी फार अवघड नसावं. शिवाय गजनी मधल्या त्याच्या 8 पॅक्सचं झालेलं दर्शन, त्याचे धूम 3 मधले फाईट सिक्वेन्स आणि मोटर बाईक वरचे स्टंट्स, या सगळ्यामुळे त्याचा रफ अँड टफ अंदाजही समोर आला. परफेक्शनिस्ट आमिरच्या तोंडून बॉन्ड, जेम्स बॉन्ड हे ऐकायला त्याच्या फॅन्सना नक्कीच खूप धमालील. याशिवाय किंग ऑफ रोमान्स म्हणजे किंग खान शाहरुख या भूमिकेसाठी अजून एक परफेक्ट ऑप्शन आहे. तो किंग ऑफ रोमान्स म्हणून ओळखला जात असला तरी त्यानं केलेला डॉन भाव खाऊन गेला होता. अगर ये बात है वरदान तो मैं तुम्हारा इंतजार करूंगा. त्याची डॉन स्टाईलही हिट ठरली. शत्रूशी दोन हात करताना दोन सुंदर हिरोईन्स म्हणजे प्रियांका आणि ईशा कोपीकर सोबत त्याचा रोमान्सही किंगला शोभेल असाच होता. I was taking some over you holding him. So what's going on, James? Fighting आणि रोमांस हे बॉन्ड साकारण्यासाठीचे एकदम सॉलिड कॉम्बिनेशन आहे. याबाबत कोणालाच काही शंका नसावी. आता दोन खानांचं नाव घेतलं तर तिसरा खान कसा काय सोडता येईल? सलमान उर्फ दबंग खान. बॉन्ड साकारण्यासाठी अजून एक उत्तम ऑप्शन. हँडसम दिसणारा सल्लू आणि त्याचा दबंग अंदाज या भूमिकेसाठी साजेसा. त्याचं फॅन फॉलोइंगही एवढा आहे की सगळेच त्याला डोक्यावर घेतील. फायटिंग सीन्स मधला त्याचा राकटपणा आणि 10 दुश्मनांवर भारी पडणारा सलमान बॉन्ड म्हणूनही हिट ठरेल. त्याच्या सिनेमातल्या हिरोईन सुद्धा बॉन्ड पटासारख्याच हॉट आणि स्मार्ट असतात आणि त्यांच्याशी सल्लूचं बॉन्डिंगही वेगळंच असतं. हा सलमानचा बॉन्ड थोडा फिल्मी आणि अतरंगी असेल पण तरीही तो नक्कीच हिट होईल. या सगळ्यांमध्ये अजून एक नाव आहे ते म्हणजे अभिनेता अर्जुन रामपालचं. अर्जुन म्हणजे टॉल, डार्क आणि हँडसम हंक. अभिनयातली प्रगल्भता, रावण मधला त्याचा विलन किंवा रॉय किंवा राजनीती मधल्या अभिनयाच्या छटा या भूमिकेसाठी त्याला पात्र ठरवतात. प्रोफेशनल किलिंग है सर. पण त्याची फॅन फॉलोइंग आणि मागचे काही सिनेमे बघता त्याला बॉन्ड म्हणून प्रेक्षकांची कितपत पसंती मिळेल याबाबत शंका आहे. हर लव स्टोरी में एक हिरो होता है, एक हिरोइन और एक विलन. बॉलिवूडच्या नवीन पिढीमध्ये बॉन्ड साकारण्यासाठी तसं प्रगल्भ असं कोणीच नाही ज्याच्या खांद्यावर संपूर्ण सिनेमा निभावून नेता येईल. पण जर कास्ट करायचं झालं तर सिद्धार्थ मल्होत्रा हा एक उत्तम ऑप्शन ठरेल. त्याची टॉल अँड हँडसम पर्सनॅलिटी, स्टुडंट ऑफ द इयर मधून गोंडस दिसणाऱ्या सिदला एकथा विलन मध्ये पाहून त्याच्या अभिनय क्षमतेची सगळ्यांना जाणीव झाली. खरं तर अभिनयापेक्षाही त्याचा स्क्रीनवरचा वावर आणि पर्सनॅलिटी त्याला बॉन्ड साकारण्यासाठी पात्र ठरवते. आता हॉलिवूडमध्ये पुढचा बॉन्ड कोण असेल ते माहीत नाही आणि आपल्या बॉलिवूडमध्ये बॉन्ड ठरवायचा झाल्यास वरची नावं नक्कीच विचारात घेता येतील. आणि यांना एका टक्सिडोमध्ये वावरताना मार्टिनी ऑर्डर करताना बघायला एक वेगळंच थ्रिल असेल. तर हे होते बॉलिवूडचे जेम्स बॉन्ड. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा हॉलिवूड बॉलिवूड. जे
जेनिफर एनिस्टन, जुलिया रॉबर्ट्स, केट हडसन ही हॉलिवूडची तीन ग्लॅमरस नावं. अभिनयात या तिघींनी एक वेगळीच मजल मारली आहे. मग जेनिफरचा केक हा सिनेमा असो किंवा जुलियाचा प्रेटी वुमन किंवा केटचा ऑलमोस्ट फेमस मधला थंबाल अंदाज, या तिघी अभिनेत्री म्हणून गेल्या अनेक वर्षात कायमच चर्चेत राहिल्या आहेत. या तिघी जर एकाच सिनेमात दिसल्या तर या तिघींचं कॉम्बिनेशन एकदम मस्तच असेल, यात वाद नाही. Hello, Atlanta. Happy Mother's Day. Hey, you know no junk food for breakfast. Ted lets us. He also lets you go to school without any underwear. Hi, Sandy. Hi. I'm here for a job. Tell me more about this tween and your ex-husband. I'm sure I exaggerated. I'll have a better idea once all the acne clears up. Hi. Oh, I have to say, Jess, you haven't aged that much. Thank you. जेनिफर अॅनिस्टन, जुलिया रॉबर्ट्स आणि केट हडसन हे डेडली कॉम्बिनेशन लवकरच एकत्र येणार आहे. या तिघींचा मदर्स डे सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. You're supposed to be in Texas. Yes. We've been driving 20 hours straight. Where's the little ladies from? I gotta drain the lizard. Thank you for sharing down the hall. यामध्ये तिघींना एकत्र बघण्यासाठी सगळे खूपच उत्सुक आहेत. जेनिफरचा सेक्सी हॉट अंदाज तिच्या विविध भूमिकांतून दिसून आले. तिच्या भूमिकांची निवड आणि तिचा बोल्ड अंदाज तिच्या भूमिकांसाठी आणि करिअरसाठी नेहमीच प्लस पॉइंट ठरलाय. आणि तिची ही यशस्वी घोडदौड सुरूच आहे. हॅपी मदर्स डे. Hey, you know no junk food for breakfast. Ted lets us. He also lets you go to school without any. या नवीन सिनेमात ती एका सिंगल मदरची भूमिका साकारते. नवऱ्यापासून वेगळं झाल्यावर मुलांची काळजी घेताना आणि सतत अडचणींना तोंड देताना ही आई नक्की कोणती आव्हानं पार करते ते जेनिफरच्या भूमिकेतून आपल्याला दिसेल. Tell me more about this tween and your ex-husband. I'm sure तर जुलिया रॉबर्ट्स मात्र एका यशस्वी बिझनेस वुमनची भूमिका साकारते. सतत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ पाडणाऱ्या जुलियानं पुन्हा एकदा तेच करायचं ठरवलं असावं. तिच्या प्रत्येक भूमिकेवर अभिनयाची स्वतंत्र छाप असते. हा सिनेमाही त्याला अपवाद नसेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. असंच काहीस केट हडसन बाबतीतही म्हणावं लागेल. विनोदी छटा नेहमीच सरस ठरली. या विनोदी अंदाजासोबतच तिच्या अभिनयाची क्षमता ही जबरदस्त आहे. या नवीन सिनेमात केट आईपासून लांब राहत असलेल्या मुलीची भूमिका साकारते. सतत आईला मिस करताना तिचं आईसोबतचं नातं कसं हळूहळू फुलत जातं ते या सिनेमातून बघायला मिळेल. आई या एका नात्याशी जोडलेले विविध पैलू आणि एकमेकींसोबत त्यांचे असलेले नातेसंबंध यांची मस्त गुंफण या सिनेमातून आपल्याला अनुभवायला मिळेल. मदर्स डे या सिनेमातून या तिघींना बघणं प्रेक्षकांसाठी एक वेगळीच पर्वणी ठरेल. तिघींच्या अभिनयाची वेगळी अशी छाप यामुळे हा सिनेमा एक अनोखी ट्रीट ठरेल. येत्या 29 एप्रिलला मदर्स डे रिलीज होतोय, तेव्हा या तिघींच्या अभिनयाने नटलेला हा सिनेमा अजिबात मिस करू नका. हॉलिवूड बॉलिवूड या खास शो मध्ये इथेच थांबूया. पाहत रहा आयबीएन लोकमत.